अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये दैनिक जनप्रवासच्या कार्यालयावर गावगुंडांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात गावगुंडांनी कार्यालयातील कॉम्प्युटरसही अन्य साहित्याची मोडतोड केली आहे. या घटनेचा राज्यभरातील पत्रकारांच्याकडून निषेध केला जात आहे. चढेतोड आणि वास्तव लिखाण करणाऱ्या दैनिक जनप्रवासने आपल्या अंकात एका मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताचा राग मनात धरून हल्लेखोरांनी जनप्रवास कार्यालयावर हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी जनप्रवास कार्यालयातील संगणक आणि अन्य साहित्याची मोडतोडही केली. या जनप्रवास कार्यालयावरील हल्ल्याचा राज्यभरातून पत्रकारांनी निषेध केला आहे. या घटनेची गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून पोलीस अधीक्षक रंजन शर्मा यांना कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर डीवायएसपी सागर पाटील यांनी तातडीनं जनप्रवास कार्यालयावर धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. या हल्ल्यानंतर पोलिसांनी जनप्रवास कार्यालयावर हल्ला करणाऱ्या दोघा हल्लेकरांच्या मुसक्याही आवळल्या आहेत. दरम्यान या घटनेचा राज्य पत्रकार संघाकडून निषेध केला असून वृत्तपत्रावर हल्ले करणाऱ्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी केली आहे.